VIDARBHA न्यूजच्या doctor.com या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज नो टोबॅको डे हा दिवस जो आहे संपूर्ण जगभरात मनवला जातो, कारण ज्याप्रमाणे तंबाखूमुळे लोकांना कर्करोग होतो आहे किंवा कर्करोगाला सामोरं जावं लागतं आहे. आणि या संदर्भात आपण SCG हॉस्पिटलचे डॉक्टर पराग इंगळे जे कॅन्सर सर्जन आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आज BCN न्यूजच्या doctor.com कार्यक्रमामध्ये. आज जो आहे वर्ल्ड नो टोबॅको डे हा मनवला जातो आहे, आणि तंबाखू एवढा हानिकारक आपल्या शरीरासाठी आहे की WHO द्वारे हा दिवस निषेध दिवस म्हणून मनवला जातो आहे. तर कोणत्या रोगाला आपण तंबाखूमुळे आमंत्रण देतो आहे काय सांगाल? वर्ल्ड नो टोबॅको डे हा 31 मेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चालू केलेली एक मोहीम आहे, जेणेकरून लोकांना ते जागृत करू इच्छितात की तंबाखूमुळे अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो आणि त्या रोगांमुळे बऱ्याच वेळा जीवघेणा आजार होऊ शकतो, त्या तंबाखूमुळे जीवघेणा आजार होऊ शकतो. म्हणून हा नो टोबॅको डे सेलिब्रेट केला जातो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा नो टोबॅको डे चालू केलेला आहे 31 मे रोजी दरवर्षी. आणि ह्या वर्षीची थीम ह्या दिवसाची आहे कमिट टू क्विट, म्हणजे कमिट टू क्विट टोबॅको ही थीम आहे ह्या वर्षाची. तर तंबाखूमुळे अनेक प्राणघातक आजार होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे कर्करोग, आणि फक्त एक अवयवाचा कर्करोग नाही तर अनेक अवयवांचा कर्करोग तंबाखूमुळे होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात फ्रिक्वेंटली दिसून येणारा म्हणजे तोंडाचा कर्करोग, ओरल कॅव्हिटी कॅन्सर हा फार फ्रिक्वेंटली होतो तंबाखू सेवनामुळे. त्याच्यानंतर बाकी अवयवांचा कर्करोग पण होऊ शकतो, जसं अन्ननळीचा म्हणजे इसोफेजियल कॅन्सर, दुसरा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे लंग कॅन्सर, हे असे प्राणघातक कॅन्सर ह्या तंबाखूमुळे होऊ शकतात. आणि फक्त जे तंबाखू सेवन करतात त्यांनाच नाही, तर जे तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींबरोबर राहतात त्यांना सेकंड हँड स्मोक म्हणजे एखादा सिगरेट पीत आहे त्याच्यामुळे जो धूर येतो, तर धूर दुसऱ्या जवळच्या लोकांनी पण श्वसनामध्ये तो धूर गेल्यामुळे त्यांना पण कर्करोगाची रिस्क वाढू शकते. त्यामुळे हे तंबाखू फारच वाईट व्यसन आहे आणि ते सोडण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि तीच ती थीम ह्या वर्षाची आहे कमिट टू क्विट. बिलकुल, आपण असं ऐकलं आहे की फुफ्फुसाचा कर्करोग देखील तंबाखूमुळे होतो, तर त्यामध्ये जगामध्ये किती टक्के लोक जे आहे फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले आणि भारताचा त्यामध्ये कितवा नंबर लागतो? तर फुफ्फुसाचा कर्करोग हा वन ऑफ दी टॉप 3 कॉमन कॅन्सर्स जगभरात बघितले जातील तर त्याच्यामध्ये top 3 येणारा हा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. आणि भारतामध्ये पण फुफ्फुसाचा कॅन्सर हा top 3 येईल. अनेक लोकांना हा फुफ्फुसाचा कॅन्सर होतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे तंबाखू सेवन आणि स्मोकिंग, बीडी म्हणा किंवा सिगरेट म्हणा, ज्याच्यातनं हा तंबाखूचं सेवन केलं जातं त्या धुरामुळे आणि तंबाखूमुळे व्यसनही लागतं आणि हा कर्करोगही होतो. आणि नुसतं मेजॉरिटी केसेसमध्ये हा कर्करोग जेव्हा छोटा असतो तेव्हा डायग्नोज होत नाही, आणि मग ॲडव्हान्स स्टेजमध्ये डायग्नोज झाल्यावर पेशंटचा जीव वाचवणं पण कठीण जातं. म्हणून लवकरात लवकर तंबाखूचं व्यसन सोडणं फार गरजेचं आहे. बिल्कुल, SCG हॉस्पिटलद्वारे जे आहे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ हे सोडावे लोकांनी, किंवा त्यासाठी कुठल्या प्रकारे जनजागृती मोहीम ही राबवली जाते का? तर HCG कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्यांनाच आमचं आव्हान आहे की ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे त्यांनी ते सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. जर तुम्हाला स्वतःला ते जमत नसेल तर सायको ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये येऊन सायकॉलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टशी भेटून ते व्यसन सोडण्याचा प्रयत्न करावा. आणि स्क्रीनिंग, कॅन्सर स्क्रीनिंग एक पद्धत असते जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर आपण डायग्नोज करू शकतो, तर कॅन्सर स्क्रीनिंगचा पण आपण उपयोग करून लवकरात लवकर अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर डायग्नोज करण्याचा प्रयत्न करू शकतो. सर, तर 2 गोष्टी आहे. एक म्हणजे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहायला पाहिजे, तुम्ही तुमच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि कॅन्सर विशेषज्ञांना भेटायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीनिंग पद्धतीचा उपयोग करायला पाहिजे. नक्कीच, आपण बघतोय की ज्याप्रमाणे आता तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन हे वाढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे रुग्ण देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये येत असतील, तर आत्तापर्यंत आपण तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या किती रुग्णांना म्हणजे बरं केलं आहे किंवा किती पेशंट तुम्ही या वर्षभरात बघितले आहेत?
तर आम्ही जे ओ पी डीमध्ये पेशंट्स बघतो त्याच्यात मेजॉरिटी जे पेशंट्स आहेत ते तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सरचे असतात आणि त्याच्यातल्या ऑलमोस्ट 90-95% लोकांना तंबाखूचं कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं व्यसन असल्यामुळे तो आजार झाल्याचं निदर्शनास दिसून येतं. म्हणून तसं बघायला गेलं तर हे ओरल कॅव्हिटी कॅन्सर फार फ्रिक्वेंट आहे तंबाखू सेवनामुळे आणि महिन्याला जवळजवळ वर्किंग डेज 20-25 असतील तर त्याच्यातल्या दररोज 18-20 दिवशी दररोज एक तोंडाच्या कर्करोगाचं ऑपरेशन जवळजवळ आम्हाला करावं लागतं आहे. एवढं फ्रिक्वेंट हा ओरल कॅव्हिटी कॅन्सर आपल्या विदर्भात दिसून येतो आहे. म्हणून फार गरजेचं आहे की माणसांनी आणि जनतेने सतर्क व्हावं, जागरूक व्हावं आणि हे व्यसन सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. बिलकुल. अशा म्हणजे तंबाखूजन्य पदार्थामुळे ज्यांना कर्करोग झाला आहे त्यासाठी काही विविध म्हणजे वेगळी फॅसिलिटी किंवा वेगळ्या उपचार पद्धती SCGद्वारे जे आहे हॉस्पिटलद्वारे केल्या जाते का? तर कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे ती तर पूर्ण व्यवस्थित प्रोटोकॉल नुसार आम्ही ट्रीटमेंट करतोच, पण ज्या लोकांना कॅन्सर डायग्नोज झाल्यानंतरही त्यांनी व्यसन सोडलं नाही आहे त्यांना व्यसन सोडण्यासाठी आम्ही फार एनकरेज करतो. आमच्या इथले सायको-ऑन्कॉलॉजिस्ट आणि सायकॉलॉजी टीम त्यांना मदत करते ते व्यसन सोडण्यासाठी, कारण व्यसन सोडल्यानंतर कॅन्सरची ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह होते आणि कॅन्सरची ट्रीटमेंट सहन करणं पण सोपं होतं. अशा रुग्णांना तुम्ही काय म्हणजे सल्ला द्याल किंवा कुठल्या प्रकारची त्यांनी सुरक्षितता घेतली पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल? तर कॅन्सर, पहिले तर मी सांगतो की कॅन्सर कसं कळून येतो. तर फ्रिक्वेंटली आमच्याकडे जे पेशंट्स तंबाखूमुळे होणारा कॅन्सर म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हणा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा अन्ननळीचा कॅन्सर, तर कॅन्सर सहसा निदर्शनास येतो तोंडामध्ये जखम झाली आहे जी बरेच दिवस झाली भरत नाही आहे, त्याच्यातनं थोडं ब्लिडिंग होत आहे किंवा गळ्यामध्ये गाठ आली आहे किंवा काही लोकांना बरेच 2-3 आठवड्यापासून सतत खोकला आहे, खोकल्यामध्ये अधूनमधून रक्त येत आहे, किंवा ज्यांना अन्ननळीचा कॅन्सर आहे त्यांना गिळायला त्रास होणे, थूक गिळायला पण कधी कधी त्रास होतो, किंवा काही लोकांचं वजन कमी होतं त्यानुसार. तर ह्या सगळ्या लक्षणांमुळे कॅन्सर असण्याची शक्यता आपल्याला कळून येते. जर पेशंट्सला ह्यापैकी कोणतं लक्षण असेल तर त्यांनी लवकरात लवकर कॅन्सर विशेषज्ञांना भेटणं गरजेचं आहे. कॅन्सरला घाबरायला नको, पण त्याचा वेळीच उपचार केल्याने आयुष्य वाढवू शकतो आणि काही केसेसमध्ये तर कॅन्सर पूर्णतः बराही करता येऊ शकतो. त्यामुळे लक्षणं दिसून आले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना न भीता नक्की भेटा, ते तुम्हाला पूर्ण मदत करतील आणि कॅन्सरवर मात देणं शक्य होईल. नक्कीच. आपण बघतो आहे की मागच्या 1 वर्षापासून जो आहे कोरोनाचा जो काळ चालू आहे आणि तो देखील हा म्हणजे फुफ्फुस किंवा आपल्या छातीशी रिलेटेड कोरोना जो आहे ते इन्फेक्ट करतं आणि ज्यांना कॅन्सर असेल मग अशा पेशंटनी कशी काळजी घ्यायची? तर करोना काळामध्ये सुद्धा कॅन्सरचा इलाज थांबणं शक्य नाही, कारण कॅन्सर हा करोनापेक्षा जास्त प्राणघातक आजार आहे. त्यामुळे जर कॅन्सर रिलेटेड काही लक्षणं दिसून येत असतील तर तुम्ही नक्की तुमच्या कॅन्सर स्पेशालिस्टला भेटा. करोनासाठी जी काळजी घ्यायची आहे जनरल लोकांना जी सांगण्यात येते तीच कॅन्सर पेशंट्सने घ्यायची आहे, म्हणजे 3 सूत्र महत्त्वाची आहेत: मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं. आणि ह्या गोष्टी तर काळजी घ्यायचीच आहे, पण कॅन्सरची लक्षणं असतील तर कॅन्सर विशेषज्ञांना भेटणं गरजेचं आहे, कारण जेवढ्या लवकर कॅन्सर डायग्नोज होईल तेवढी त्याची चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येईल. आणि ह्या करोना काळामध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा सगळे प्रिकॉशन्स फॉलो केले जात आहेत, रेग्युलरली सॅनिटायझरचा यूज होत आहे, मास्क सगळे लोक वापरत आहे, ज्यांची सर्जरीची गरज आहे त्यांची सर्जरी पण पूर्ण काळजी घेऊन करण्यात येत आहे. त्यामुळे करोना काळ जरी असला तरी कॅन्सर कोणासाठी थांबत नाही आहे आणि कॅन्सरची ट्रीटमेंट पण करोनामुळे थांबायला नको, हे महत्त्वाचं आहे. बिलकुल. आज वर्ल्ड नो टोबॅको डे आहे, त्यानिमित्त तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आमच्या दर्शकांना SCG हॉस्पिटलद्वारे? तर ह्या वर्ल्ड नो टोबॅको डेची जी थीम आहे कमिट टू क्विट, तोच माझाही संदेश आहे. ज्यांना ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे किंवा ज्यांच्या नातेवाईकांना तंबाखूचं व्यसन आहे, ज्यांच्या मित्रांना तंबाखूचं व्यसन आहे, सगळ्यांनी मिळून ते व्यसन बंद करण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांची मदत पण घ्या, पण ते व्यसन बंद करणं, व्यसन सोडणं, व्यसनमुक्ती होणं फार गरजेचं आहे. सो कमिट टू क्विट अँड नो टू बीट कॅन्सर, नो टोबॅको टू बीट कॅन्सर.
बिल्कुल. आज आपण वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्त जे आहे SCG हॉस्पिटलचे डॉक्टर पराग इंगळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आणि खूप अशी माहिती जी आहे आजच्या दिवशी आपण जाणून घेतली आहे. आणि नक्कीच व्यसन सोडणं हा सर्वात पहिला पर्याय डॉक्टरांद्वारे सांगण्यात आला आहे. तर BCN न्यूजच्या doctor.com या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार. Thank you.